कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम हे महत्वाकांक्षी अभियान शासनाकडून संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवले जात असतानाच नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी पाड्यातील इस्लापूर गाववाडी तांड्यातील घरोघरी जाऊन वैद्यकीय अधिकारी के पी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका एल पी अमृतवाड आरशा वरकर सारिका माहुरे अंगणवाडी कार्यकर्ती एस पी बहादुरे एस पी पोतुलवाड यांनी विविध आजारांची नोंद करून घरातील प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्कॅनिंग प्लस ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करत असल्याची माहिती आरोग्य सेविका एल पी अमृतवाड यांनी दिली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून सर्वे चालू केलेला आहे. तर आम्ही प्रत्येक घरोघरी जात आहोत. लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत. प्रा केंद्र इस्लापूर अंतर्गत इस्लापूर या गावामध्ये आम्ही सर्वे करीत आहोत. तरी आम्ही रोजचे 50 घरं करतो. लोक आम्हाला एका नाही व्यवस्थित माहिती सांगत आहेत. ज्याचं सर्दी ताप खोकला आहे कोणाचं जर SPO2 शरीरातलं कमी असेल तर त्यांना आम्ही रेफर करायलो. आणि ते लोक चाललेले पण आहेत आमच्या प्रा केंद्रामध्ये. आणि लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत. इस्लापूर या गावामध्ये 600 घरांचा सर्वे झालेला आहे. आणि 600 घरांपैकी आम्ही जवळपास 25 ते 30 लोकांना रेफर केलेले आहे प्रा केंद्रामध्ये. शुगर हायपरटेन्शन हार्टचा अटॅक आलेला आहे. ह्याची आम्ही जर त्यांना विचारणा केली तर त्यांनी जे आजार आपल्याला आहेत त्याची आम्हाला माहिती सांगत आहेत. आणि जर त्या लोकांना ताप सर्दी असं काही वाटत असेल तर त्यांना आम्ही लगेच संदर्भित करीत आहोत. आणि आम्हाला आजाराविषयी व्यवस्थित माहिती सांगत आहेत. गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड.